माझं नाव शिवाजी दशरथ कुर्रे, रायनार एकांबा, तालुका जिल्हा वाशिम। तर असंच की माझ्या शेतामध्ये मी स्वतःच हळद पिकवतो 2 एकर शेतीमध्ये। तर 2 एकर शेतीमधून हळद पिकवत असताना काय तेवढं काही विशेष मार्केटला भाव घेऊ काय आपल्याला काय भेटत नव्हता। त्याच कारणानं अशी एक कल्पना सुचली मनात की बा की आपलीच हळद आपण 85 किंवा 6000 रुपये क्विंटलनं आपण मार्केटला देईपर्यंत जर आपण जर असेच प्रोसिजर करून असं एक जुगाड बनवून सन्या, जर आपण जर घरो दारोदार जर जाऊन जर आपण जर हळद विकली तर आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील। त्याच्यासाठीच अशी एक कल्पना सुचली की आपण स्वतःच एक ट्रॉली आणून एक मोटरसायकलला जुगाड बनवून सन्या, असं एक कल्पना सुचली की बा आपण दारावर जाऊन आपण हळद काढून देऊ। तर असंच की एक कंपनी जर 240 रुपये किलो विकत असेल हळद, तर आपल्या शेतातली हळद असल्याचे आपण 180 रुपये किलो विकू शकतो, कारण की आपण 6000 18000 रुपये करू शकतो। म्हणजे अशी एक कल्पना सुचली की आपल्याला 6000 रुपये लई कमी भाव भेटत होता, म्हणून सनी 10-20 किलो नेऊन सन्या आपण विकून बघितले पुण्यामध्ये। तर त्याच कारणाने ते पुण्यातले लोक समजा आपल्या हळदीला दोष देऊ लागले की बा याच्यात मिक्स आहे, असं आहे, तसं आहे, समजा फिरत्या लोकांवर विश्वास करू लागले नाहीत। मग अशीच चक्की बनवली, मग असं कल्पना सुचली की बा लोकांच्या समोरासमोरच हळद देऊ शकतो आपण, गावरानी हळद आपल्या शेतातली, म्हणून सुद्धा मग लोकांना फार औरंगाबादमध्ये सेट झालो। आपले मुलं वगैरे इथं बी शिकायला आले, तर एका डॉक्टरनं आपल्याला घर राहायला दिलं, ते म्हणते घराचे पैसे वगैरे काही भाडं वगैरे काही घेत नाही आपल्याकडून। ते अनेक तर ते आपले जे आपले एक आपले मित्र आहेत म्हणजे शिवपार्वती बँक म्हणून, ते त्या मित्रांना बी आपल्याला खूप समजा प्रतिसाद दिलेला आहे, आणि त्याच्याचमुळे तुमच्यापर्यंत आतापर्यंत इथं पोहोचलेलो मी।